नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जीवन शिक्षण विद्या मंदिर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। मी सुनील जानुमंत गायकवाड। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी विषय मराठी, पाठ 9 जनाई। याचे लेखक आहेत शंकर पाटील। पहा विद्यार्थी मित्रांनो, जनाई एका शेतकऱ्याच्या स्त्रीची कथा आहे। ती एकटीच रानामध्ये काम करत असताना, तिला दिवसभर काम करत असताना कंटाळा आलेला असतो, तरी सुद्धा ती शेतामध्ये भुईमुगाच्या शेतामध्ये गेला असताना तिला अचानक भला मोठा साप दिसतो आणि ती घाबरून घरी जाते आपल्या वस्तीवर। त्यावेळेची झालेली अवस्था, तिला त्या सापाबद्दल वाटणारी भीती आणि त्या सापाविषयी भीती वाटत असताना सुद्धा काम करण्याची सुद्धा इच्छा असते किंवा काम करण्याची सुद्धा तिला वेळ येते असं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। आता पाहूया पाठ। दुपारची मोड थांबली तशी जनाई उसाच्या फळातून बाहेर आली। पाण्याचं दार मोडून कंबर धरली होती। पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं। केव्हा घरात जाऊन पडीन असं तिला झालं होतं। पण थेट वस्तीवर न जाता वाट वाकडी करून ती शेंगाच्या वावरात शिरली। आज सोमवार, 2 वेल उपटून घ्यावेत, पोरही 4 शेंगा खातील आणि आपल्यालाही आपल्याही पोटाला जरा आधार मिळेल म्हणून ती लगबगा करत ती शेंगाच्या वावरात आली। मी भुलल्या गत बघत उभी राहील। पा मोठ म्हणजे विहिरीतून पाणी काढण्याचे एक लोखंडी मोठे साधन आहे। बैलाच्या साहाय्याने ते पाणी काढतात आणि शेताला पाणी द्यायची पद्धत होती। त्यानंतर ती उसाच्या फळामध्ये फळातून ते पाणी देऊन आल्यानंतर दारं मोडणं म्हणजे पाणी वळवणं, शेताला पाणी वळवण्याचं असं ते पाणी वळवणं। आणि आता उसामध्ये गेल्यामुळे अंगाला उसाचे पाणी कापलेले असतात, त्यामुळे सगळं अंग भगभगत असतं म्हणजे दुखत असतं। तरीसुद्धा ती केव्हा घरात जाऊन झोपेल असं तिला झालं असतं। पण आता घरीच जायचंय, वस्तीवर जायचंय तर मुलांसाठी भुईमुगाच्या शेंगा घेऊन जावेत असं तिला वाटतं। आणि म्हणून कारण त्या दिवशी सोमवारी असतो, उपवास असेल आणि त्यामुळे शेंगा उपटण्यासाठी जात असताना तिला शेंगाच्या आवारात गेल्यानंतर ती भुलल्यागत म्हणजे मधेर झाल्यासारखी किंवा घाबरल्यागत झाली। ती का घाबरली ती आपण पुढील पॅराग्राफमध्ये पाहू। गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालो झागमग करावा तसं ते वावर चमकत होतं। वावर म्हणजे शेत। आता हे पहा कसं भुईमुगाच्या शेंगा भुईमुगाच्या शेतामध्ये पिवळे पानं आलेले असतात आणि ते उन्हामुळे ते चमकत असतात। वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं। शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती। हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता। रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातानं काढल्या त्या कशेद्याकडे बघत जाणाई थोडा वेळ उभी राहील। कशेदा म्हणजे डिझाईन किंवा तिने जे काम कष्ट केल्यामुळं ते शेत कसं फुललेलं आहे, किती सुंदर ते भुईमुगाचे पीक आलेलं आहे हे पाहून त्याला खूप आनंद झाला असतो। कारण तिने तिथं घाम गाळा म्हणजे कष्ट केलेले असतात आणि हिरव्या पिवळ्या फुलांची हे रेशीम धागे विणल्यासारखे दिसत आहेत। त्या कशेद्याकडे बघत जाणाई थोडा वेळ उभी राहील आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला। भर दुपारची वेळ आणि रो रो करत आवाज कानावर येऊ लागला। रो रो म्हणजे मोठ्याने आवाज, जसं विमानाचा घरघर असा आवाज असतो तसा आवाज आला। आता भर दुपारची वेळ होती आणि तिने विमानाचा आवाज ऐकला, ती मनाशी म्हणते बा अगं बाई विमान, म्हणून तिने वर बघितलं। पण वर काहीच नव्हतं, नुसतं कोरडं आभाळ दिसत होतं। पहा म्हणजे दुपारची वेळ होती, कोरडा आभाळ आभाळ होतं, विमान वगैरे काही नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये ते घाबरून गेलेली असतील। निळभोर आभाळ, चिटपाखरंसुद्धा नव्हतं, म्हणजे चिटपाखरंसुद्धा म्हणजे पक्षीसुद्धा चिमण्यासुद्धा नव्हत्या, माणसं नव्हती, कुणीच नव्हतं। आणि अशा ठिकाणी हा आवाज येत होता आणि रो रो असा आवाज तेवढा कानावर येत होता। म्हणजे कुणी दिसत नव्हतं, पक्षी नाही, माणसं नाहीत आणि फक्त आवाज त्याच्या त्याला ऐकू येतो। कुठून आवाज येतोय हे कळेना। आणि झेंडू फुटल्यागत झाला। झेंडू फुटल्यागत म्हणजे अतिशय खूप घाबरणे, घाबरण्यामध्ये तिला अंगाला घाम आलेला असतो, इतके घाबरले असेल।
उभं राहायला नको म्हणून गडबडीने वेल उपटायला खाली वाकली. आता वेल घालायला नको म्हणून तिने खाली वाकली, तेवढ्यात काय झालं आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला. खाली केलेली मान वर करून बघती तर समोरच्या चार काकऱ्याचं वेल उलते पालते होत होते, भुईमुगाच्या आऱ्यावर उचलत होत्या. आऱ्या म्हणजे भुईमुगाच्या शेंगाला जी मुळा असतात त्या मुळ्या, त्याला आरे म्हटलं जातं. पहा या ठिकाणी दाखवलेत पहा आर्या, अशा प्रकारे आर्या म्हणजे भुईमुगाच्या शेंगाच्या आर्या दिसत होत्या. तर समोरच्या चार काकरीच्या, काकरीच्या म्हणजे चार ओळीच्या वेल, भुईमुगाचे वेल उलते पालते झालेले होते. भुईमुगाच्या आऱ्यावर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हाजरा देत होती. रो रो असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्याने बघितलं तर काळ्या टिपक्यांचा एक चार वाव तुळी अंगावर धावून येत होता. तुळी म्हणजे लाकडाची मोठी ओंडका असतात त्या, त्याला तुळी म्हणत होतं. अशा ओंडक्यासारखा अगबाई साप म्हणून जाणे झटक्यानं मागे फिरली. म्हणजे पहा टिपक्यांचा चार तुळी, वाव म्हणजे जेव्हा आपण पूर्ण हात वर करतो दोन्ही हात बाजूला केल्यानंतर जेवढं अंतर होईल त्याला एक वाव म्हटलं जातो. अशा प्रकारे चार वाव तुळी एवढं मोठा लांब साप हा होता, पण जनाई झटक्यानं मागे फिरली आणि जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली. पण घाबरल्यामुळे ती इतकी घाबरली की ती पळत सुटली, मागे न बघता थेट वस्तीवर येऊन थडकली. सरळ ती आपल्या वस्तीवर आली तर वस्तीवरली लोक धाबं जनावून गेलं होतं. ते खूप घाबरलं, धाबाजनांमध्ये खूप घाबरून गेली होती. तिच्या जीवात जीव नव्हता, पोटात घाबरा घाबरा पडला होता. म्हणजे खूप भीतीने पोटामध्ये गोळा पण येतो, तसं गोळा आलेला होता. खूप घाबरली होती, अंग सारं घामानं थपथपलं होतं. ते साप पाहिल्यामुळं ती अतिशय घाबरली होती, कारण तिने पहिल्यांदाच एवढा भोला मोठा साप पाहिलेला होता. त्यामुळं तोंडावाटे शब्द फुटत नव्हता, वाचाच गेल्यागत झाली होती. हातपाय थरथर होते, ऊर धारधाड करत होते. वस्ती कशी गाठली हे तिला समजत नव्हतं. वस्ती गाठली हे तरी खरं का म्हणून डोळ्याने ती भोवती बघत होती, मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारे भवन गोळा होऊन येत होते. पण ती इतकी घाबरली होती, तिला स्वतःची जाणीव नव्हती आणि अशा परिस्थितीत वस्तीवर आली. आपण खरंच वस्तीवर पोहोचलो का हे पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहत असताना तिला जाणवलं की आपले भाऊबंदकी म्हणजे वस्तीवर जे काही बाकीचे लोक होते ते सुद्धा बाहेर आले होते. तिच्या आवाजाने बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली. कालवा उडाला, कालवा म्हणजे गोंगट झाला, आवाज झाला, काय झाले आहे म्हणून पोरं पदरा धरून विचारू लागली. मुलं पण घाबरली होती, तिने मुलं पण आईकडे गेली आणि आईला विचारलं काय झालं आहे. जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत राहील, आता काय सांगायचं. ऊर अजून धडत होतं, ऊर म्हणजे छाती अजूनही तिची धडधड होती, इतकी घाबरली होती. तो प्रसंगच असा होता की तिच्या मनामध्ये ती भीती कायमची बसलेली होती. कानातला आवाज जात नव्हता, जो त्या सर्पाचा जो आवाज होता तो आवाज रो रो आवाज तिच्या कानातून काही जात नव्हता, इतकं ती घाबरली होती. कानातला आवाज जात नव्हता, काही बोलण्याचं सुधरत नव्हतं, कारण इतकी घाबरल्यामुळं तिला बोलण्याचं सुद्धा भान राहत नव्हतं आणि कसं सांगायचं. तो वर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला काय झालं जाणार, कोणाच्या अशी आरडत पळत का आलीस. वयस्कर माणसाचा जो चुलत सासरा तो आला, त्याने चौकशी केली, कारण सर्वांनी सर्वच घाबरून गेले होते. कारण हा पहिलाच प्रसंग असा होता की ती जणा एवढ्या घाबरगुल्या रानातून आलेली होती. धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता. घडला प्रसंग कसाबसा तिने वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली. ते ऐकून सारी वस्ती भ्यालागत झाली, भ्याज पडलं. आपल्या रानात एक भुजंग आहे, पण धाप लागल्यामुळे घाबरून घाबरून तिने कसं तरी तिने सांगितलं वर्णन केलं की साप भुजंग दिसला वगैरे. आणि हे ऐकल्यानंतर त्या वस्तीवरील लोक सुद्धा घाबरून गेले, कारण त्यांना हे माहीत होतं की या वस्तीवर भला मोठा भुजंग आहे, पण तो आता कोणी पाहिलेला नव्हता. 15-20 एकर रान हिंडतोय हा भुजंग, म्हणजे मोठा भला मोठा साप त्याला भुजंग म्हटलं जातो. आणि हा भुजंग त्या रानामध्ये म्हणजे 15-20 एकराची तो राखण करतोय
असं त्या लोकांचा समज होता. असं आपल्या वाडवडिलांकडून भाऊबंदकीने ऐकलं होतं. म्हणजे सर्वांनी आतापर्यंत ऐकलं होतं पण पाहिलं नव्हतं. पहिल्यांदाच हे जणाईने हा साप पाहिला होता. म्हणजे दंतकथा किंवा आपण म्हणतो की वाडवडिलांनी सांगितलेली जी कथा असते त्याप्रमाणे या सांगितलं होतं की या ठिकाणी एक भला मोठा भुजंग आपल्या शेताची राखण करते असं त्यांना सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात अद्याप कुणी पाहिलं नव्हतं. पहिल्यांदाच हे जणाईने हा भुजंग पाहिलेला असतो. ऐकून सगळ्यांना माहीत होतं पण गेल्या 10 वर्षात त्यांचं नाव कधी निघालं नव्हतं. कधी कुणाची गाठभेट नव्हती. म्हणजे कुणाला तो भुजंग दिसलेला नव्हता. एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आलेली होती. कात म्हणजे सापाची कातडी असते. ती कातडी जीर्ण झाल्यानंतर तो साप आपण कातडी सोडून देतो. त्याला कात अशी म्हटलं जाते. पहा त्यावर त्याची कधी धूम नव्हता. म्हणजे धूम म्हणजे कधी दिसला नव्हता किंवा कधी गोंधळ झालेला नाही की कुणी पाहिलेला नव्हता. फक्त कात दिसली होती त्याची भली मोठी. काही वर्ष त्याचा विसर पडल्यागत झाला होता. म्हणजे बरेच वर्ष तो दिसला नाही किंवा त्याची जाणीव झाली नसल्यामुळे तो लोक विसरून गेले होते त्याला. त्यावर आज जाणायला दर्शन तेव्हापासून आज जाणायला त्याचं दर्शन झालं होतं. वस्ती सारी चपवल्यागत झाली होती. जनाईच्या पुढात तर खड्डाच पडला. पोटात खड्डा पडून म्हणजे खूप घाबरून गेलेली होती. गोळा झालेले भावबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला. एक विमान सारखं फिरत राहिले. आता लोकही बऱ्याच वेळ थांबले. तिला समजावून सांगितलं. तिला धीर दिला आणि आपापल्या घरात निघून गेली. पण जाणायला मात्र तो आवाज काय अजून विसरत नव्हती. आता तरीही घरात बसून भागणार नव्हतं. जीवाचा धडा करून जाणाई शेतावर जात राहिली. कारण घरात काढता माणूस कुणी नव्हतं. ती एकटी आणि तिची मुलं होती. त्यामुळं काम तर करणं भागच होतं. आणि म्हणून ती पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या शेतामध्ये गेली. जीवाचा धडा करून म्हणजे मनाची समजूत करून मनावर दगड ठेवून ती गेली. एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिने त्यालाच बजावलं. असे काही दिवस गेल्यानंतर पुन्हा तो आला. पुन्हा तो भुजंग तिला दिसला. आणि भुजंग दिसल्यानंतर ती भुजंगाला काय म्हणते पाहा. का बाबा आमची पाठ घेतली आहेस. कशापायी व्याज आवाय लागलायस. आमच्या रानात वस्तीला राहिलायस तर आमची राखण करशील का व्याज आवशील. तूच राखण करायला पाहिजेस. कसं कसं चाललंय ते तू बघतोस नवं. कशा तऱ्हेने दिवस कंटाळा लागलोय हे काय तुला माहीत नाही. बाबा लय जीव वैतागलाय माझा. वस्तीला आहेस आमच्या. लय नाही थोडी तरी तुला कळकळ याय पाहिजे. कुणाचं पारवळ आहे का सांग बघू. आम्हाला माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार आहे का आमच्या घरात. मग बाय माणसाला इनाकारणी तरास देणं हे तुझं काम नाही. माझ्या वाटेला तू जाऊनयेस. याच्या परास काय तुला मी आता जास्त सांगत नाही. सांगायचे ते तुला सगळं सांगितलं. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो तर आपलं कुठंतरी गपगार निघून जा. कसा माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी धुंदळा कापायला लागणार बघ. असं बसून कसं भागल. दिवस बुडोस्त मला सगळं रान मोकळं करायला पाहिजे. हे बघ आता शेवट तुला हात जोडतो. मी मरायलाच आलोय. काय करायचे तुझे तू ठरव. खाऊ मी भाकरी आता. पा जाणाई पुन्हा ती दुपारी कामाला शेतावर गेल्यानंतर तिला तो पुन्हा तो भुजंग दिसला. त्या भुजंगाला ती हात जोडून विनंती करू लागली की आता तिच्या त्याला जाणीव झाली की आपल्याशिवाय काम करणारं कोण नाही. आणि म्हणून त्या भुजंगाला म्हणते का बाबा आमची पाठ घेतली आहेस. म्हणजे आमच्या पाठीमागे का लागलायस. कशापायी ध्या धावायला लागलायस. कशापायी आम्हाला भीती दाखवायला लागलायस. तू आमच्या रानात वस्तीला राहिलायस. आमच्या जरा शेतामध्ये राहून आम्हालाच भीती दाखवतोस. आमच्या शेतात राहिला तर कमीत कमी आमची राखण कर. आम्हाला भ्या कशाला दाखवत. म्हणजे आमची काळजी घे. आम्हाला भ्या दावशील. तूच राखण करायला पाहिजेस. कारण आमच्या शेतात राहतो म्हटलं तू आमची राखण करायला पाहिजे का. भीती दाखवायला लागलायस. आमचं कसं कसं चाललंय ते बघतोस नव. कारण एकट्या बाईला शेतातली सगळी कामं करावं लागतात. मुलांकडे बघावं लागतं. आणि घरामध्ये गरीब माणूस नसल्यामुळं जे सर्व कामं तिलाच करावं लागतं. मग त्यामध्ये हाल चालले होते. शिवाय परिस्थिती गरिबीची होती. नाजूक होती. त्यामुळे ती म्हणते
कशा तऱ्हेने दिवस कंटाळा लागलोय, म्हणजे कसे तरी दिवस पुढे ढकला लागलो, कसे तरी दिवस काढलोय हे काही तुला माहित नाही बाबा, लय जीव वैतागलाय माझा, म्हणजे कामामुळं ते वैतागलेले असतील, वस्तीला आहेस आमच्या, म्हणजे आमच्या शेतामध्ये राहतो, आमच्या रानामध्ये राहतोस, लय नाही, थोडी तरी तुला कळवळ याय पाहिजे, म्हणजे तुला थोडी तरी आमची कळवळ यायला पाहिजे, आम्हाला तुमची थोड्याबद्दल आमच्याबद्दल प्रेम वाटायला पाहिजे, कुणाचं पाठबळ आहे का सांग बघू आम्हाला, कोण आमच्या पाठीमाग नाही, ना गडी माणूस ना कोणी, एकटीला सर्व करावं लागतं, तेव्हा तूच आमची काळजी घे असं त्याला सांगत असतील। मग बाई माणसाला विनाकारणे त्रास देणं हे तुझं काम नाही, विनाकारण त्रास द्यायचं बाई माणसाला हे तुझं काम नाही, माझ्या वाटलं तू जाऊ नयेस, याच्या परिस काय तुला मी आता जास्त सांगत नाही, म्हणजे बाया माणसाच्या वाटेला तू जाऊ नकोस, आता निमान जरा झाडाखाली बसून भाकरी खातो तर आपली कुठेतरी गपगार निघून जा, म्हणजे मी आता भाकरी खायला जाते तू निघून जा, माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी धुंदळा कापायला लागणार, धुंदळा म्हणजे ज्वारीचं ताट, ज्वारी ताट किंवा त्याला आपण हे पण म्हणतो जनावरांसाठी ज्वारी जे लावलेलं असते धुंदळा ते कापून जनावरांना नेण्यासाठी ते आलेले असतील, असं बसून कसं भागेल, दिवस बुडवस्त म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत रात्री मावळेपर्यंत हे सगळं काम उरकून मला घरी जायचे, शेवट तुला हात जोडत्या मी आता मारायलाच आले, म्हणजे शेवटी तू आला काय नाही आला तरी मी माझं काम करणार, शेवटी मारायला या ठिकाणी आले, आता काय करायचं तूच ठरव, मला दंश करायचा का मला सोडून इथून निघून जायचं तुला ते तूच ठरव, असं म्हणून ती भाकरी खायला निघून जाते, परवानगी घेतलं गत करून जाणारी तिथून हल्लीन, म्हणजे त्या भुजंगाची ती परवानगी घेतली असं ती आणि ती तिथून एका झाडाखाली भाकरी खाण्यासाठी गेली, बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली, फाडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडे बघत निवांत घास मोडू लागली, तिथं दोन घटका बसून तिनं सावचित्ताने जेवण केलं, सावचित्ताने म्हणजे काळजीने, कारण जरी ती भाकरी खातात तरी तिच्या मनामध्ये धडधड होती, इकडून साप येईल का तिकडून येईल का, म्हणून ती सावधतेने काळजीपूर्वक सावधतेने ती जेवण करत होती, दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या, जे काही आणली होती भाकरीवरती पोटात घातल्या म्हणजे जेवण केलं, संघ आणलेल्या तांब्यावर पाणी प्याली, डरकन दोन डेकर झाली आणि मग ती उठली, म्हणजे भाकरीवर खाली पाणी प्याला ती उठली आणि काय आडवा पदर बांधून रानात शिरली, हातात विळा घेतला आणि मणकडासारखी दाट भराभरा खाली जमिनीला लोळून घेऊ लागली, विळ्या म्हणजे एक शस्त्र असतं ते ज्वारी काढण्यासाठी आणि ते ज्वारीच्या ताटातील काढू लागली, भलं मोठे असे मनगटासारखी दाटं म्हणजे ज्वारीचे ताट ते तोडू लागले आणि ती तोडल्यामुळे जमिनीला ती ताटं लोळू लागली, अशा प्रकारे ती आपल्या शेतातलं काम करू लागली, म्हणजे थोडक्यात काय की जणाई जरी घाबरली होती जरी भियालेली होती तरी तिला आपलं काम करणं कर्तव्यच होतं आणि अशामुळं ती एवढे घाबरले असून सुद्धा आपलं काम करत होती, जिद्दीने चिकाटीने काम करत होती, म्हणजे एक थोडी तिच्यामध्ये धाडस होतं, जरी घाबरले असती ती सुद्धा ती एक मनाने खंबीर होती आणि म्हणूनच अशा प्रकारे ती काम करू शकते। पहा विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या जीवनामधील येणारे प्रसंग या ठिकाणी सांगितले, एका स्त्रीवर शेतामध्ये काम करत असताना किती प्रसंग येत असतात आणि अशा प्रसंगासुद्धा तोंड देत ते आपलं काम कशा पद्धतीने करत असतात हे या पाठामधून आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद।